राज्यातल्या एका शहराचं तापमान अचानक वाढतंय. गेल्या वर्षीपर्यंत तसं कुलकुल असणारं हे शहर अचानक कसं काय तापलंय, कोण जबाबदार आहे या सगळ्याला पाहूया. यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आता माझी सटकली असं का वागतोय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय. आणि ते खरंही आहे, कारण यंदा ठाणे जरा जास्तच तापलंय. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पाऱ्यानं 35 पार केली होती. फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिनाभर पारा 40 खाली उतरलाच नाही. 25 मार्चला ठाण्याच्या इतिहासातल्या सर्वाधिक म्हणजे 44.3° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. एप्रिलमध्येही 40 पारा कायम राहिला. गेल्या वर्षीपर्यंत तुलनेनं थंड असणारं ठाणं यावर्षी अचानक तापलंय. याला बरीच कारणं आहेत. घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत. ठाण्यातली माती ही पूर्वी उष्णता शोषून घ्यायची, आता मातीच राहिली नाही, सगळी सिमेंटची जंगलं झाली आहे. त्यातही सध्या बांधकामात मोठ्या प्रमाणात काचेचा वापर केला जातो. काच उष्णता परावर्तित करणारी असल्यानं तापमान वाढतंय. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे खाडीमधली खारफुटी नष्ट होतीये. खाडी प्रवाही राहिलेली नाही, तिच्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. त्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतोय. हा हरित वायू असलेला मिथेन ठाण्याचं तापमान वाढवतोय. ठाण्याची वाढलेली वाहन संख्या, वृक्षतोड, ठाणे शहराच्या परिसरातल्या डोंगरांमध्ये सतत पेटलेला वणवा, ठाण्याच्या ग्रामीण भागात शेतात जाळण्यात येणारी पिकं ही आणखी काही तापमान वाढीची कारणं. ठाणे शहरामधल्या वातावरणात असलेली धूळ, चाललेली बांधकामं हे सध्या निश्चितपणे ठाण्याचं तापमान वाढवत आहेत. मुंबईला जसं समुद्राचा, अरबी समुद्राचा आशीर्वाद आहे तो तिकडे नाही आहे, पण अरबी समुद्राची छोटी बहीण असलेली आमची ठाणे खाडी, तिला जर आपण वाहतूक केलं तर ठाण्याच्या तापमानात निश्चित तुम्हाला 4-5° फरक जाणवू शकेल असं मला वाटतं. वाढत्या तापमान वाढीचा ठाणेकरांनीही चांगलाच धसका घेतलाय. चालताना पण असं वाटतं ना की एवढं ताप, ऊन एवढं लागतं ना 1 ते 4 या दरम्यान 12 ते 4 या दरम्यान चालताना पण अंगाला नुसते चटके बसतात. असं आहे की गाडीवरून जरी गेलो असेल ना तरी नुसतं तापायला होतं. असं वाटतं की ह्याच्यात ह्या उन्हात येणं कुठे कोणी बाहेरच पडू नये. आता आमच्यासारख्या एवढ्या यंग लोकांना एवढं वाटतं, तर वयस्कर लोक वगैरे जे जात असतील त्यांचं काय होत असेल. आता सगळ्याच गोष्टी उच्चांकावर पोहोचायला लागल्या आहेत, त्याच्यामुळे आपण त्याबद्दल बोलणं खरं तर निरर्थकच ठरेल, कारण आपण कोणाला सूर्याला काय चॅलेंज करणार आपण. त्याच्यामुळे गरमीचा त्रास सहन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय पर्याय देखील नाही. किमान आपण प्रत्येकाने त्या गोष्टीची काळजी घ्यावी की उन्हात बाहेर पडताना स्वतःचं सेफ्टी करून पाण्याची बॉटल बरोबर ठेवणं, किमान आता आपल्या हातात तेच आहे की आपण त्याची काळजी घेऊ शकू, एक छत्री घेऊन बाहेर पडणं, या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घ्यावी. ठाण्यात 2018 सालापर्यंत फक्त 4 वेळा तापमानाचा पारा 40 पुढे गेला होता, पण यावर्षी उष्णतेनं नवा उच्चांक गाठलाय. आत्तापर्यंत तब्बल 20 वेळा शहराचं तापमान 40° पुढे गेलंय. हे वाढतं तापमान ठाणेकरांना धोक्याची सूचना देत आहे. ठाणेकरांनो आत्ताच सावध व्हा, झाडं लावा. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.